मित्रांनो, तुम्ही वरील चित्रे पाहिले असालच। आज आपण अशाच एका प्राण्यावर आधारित मांजराची गंमत ही चित्रकथा अभ्यासणार आहोत। चित्रकथा का शिकावी? चित्रकथेत चित्रे असतात तर चित्र वाचनाने निरीक्षण क्षमता वाढते आणि पाहिलेले दीर्घकाळ लक्षात राहते। चित्रकथा शिकवण्यापूर्वी पाल्या शिकण्यास तयार आहे की नाही ते पाहावे, नाहीतर आपण कितीही चांगले शिकवले तरी त्याच्या लक्षात राहणार नाही। म्हणून योग्य वेळी त्याच्या मनाची तयारी करून पाठ, कविता किंवा चित्रकथा शिकवावी। इयत्ता पहिलीचे मूल खूप लहान असते, त्याचे मन चंचल असते, एका ठिकाणी जास्त काळ टिकू शकत नाही। म्हणून त्याचे मन वळवण्यासाठी त्याच्याशी एखादी कृती, खेळ खेळावा, जेणेकरून मूल स्वतः शिकण्यास तयार होईल।